आपण पाहत आहात मेट्रो सिटी लाइव्ह। नाही, आम्ही आशावादी आहोत, कारण आणि आम्ही आशावादी यासाठी आहोत की आमची बाजू सत्याची आहे, न्यायाची आहे। आज लाखो सदस्य शिवसेनेचे आहेत आणि जो फुटीर गट आहे त्यांनी हे मुद्दामून सगळे सदस्य केलेले आहेत, किंवा त्यांचे कोण सदस्य आहे, ते का तिकडे गेले, त्यांची निष्ठा काय, त्यांचे विचार काय, त्यांची आयडियोलॉजी काय। कारण नुसतं कागदावर मेंबरशिप दाखवणं हा काही विषय नाही आहे। तुम्ही त्या पक्षाची आयडियोलॉजी सोडून गेलात, तुम्ही शिवसेना सोडून गेलात, तुम्ही हिंदुत्वाचे विचार सोडून तुम्ही केवळ सत्तेसाठी गेलात तिथे। आणि हे सगळं शेवटी कसं आहे की आमची बाजू न्यायाची आहे, आम्हाला माहिती आहे। आता निवडणूक आयोगाने हा सगळा विषय समजून घेतले पाहिजे। इतिहास कोणाकडे आहे, पक्षाचा इतिहास कोणासोबत आहे, पक्षप्रमुख आहे, एक पक्षाची घटना आहे, काय आहे, त्यांच्याकडे एक गट आहे फक्त, तो त्या गटाला काय मान्यता आहे। आज जनसामान्यांमध्ये त्यांच्या गटाला एक शून्य किंमत आहे, फक्त ते एक राज्यकर्ते म्हणून आहे। चुनाव आयोग का निश्चित है और सारी दलीलें जो है वो दोनों गुट की तरफ से पेश की गई है, क्या लगता है धनुषबाण किसे मिलेगा? धनुषबाण हमको ही मिलना चाहिए। हम जो है ओरिजिनल पार्टी है, वो पार्टी छोड़कर गए हैं। वो कितना भी कहे कि हम बाळासाहेबांची शिवसेना, ऐसे बोलने से नहीं होता। ये आइडियोलॉजी है, 50 साल के ऊपर की ये आइडियोलॉजी है। और लोग शिवसेना को पहचानते हैं, लोग बाळासाहेब को पहचानते हैं, लोग माननीय उद्धव जी को जानते हैं। उद्धव जी पर माननीय लोगों का विश्वास है।